अजून काही टप्पे पाहायला मिळणार आहेत विधानसभेच्या आधी असे? ते मी सांगितलं ना मग अशी. बरं सर, एक अगदी छोटासा प्रश्न. जसं लोकसभेत आपण पवार विरुद्ध पवार हा सामना पाहिला, विधानसभेत देखील तसा पाहायला मिळणार का? असं आहे की पवार विरोधी पवार कुठं? बारामतीला उद्देशून प्रश्न. बारामतीला उद्देशून बारामतीत हो नाही, बारामतीत विधानसभेला आमच्या पक्षाकडून अजून निर्णय झालेला नाही. निर्णय आम्ही एकत्रित बसल्यावर होईल, अजून निर्णय घेतलेला नाही. पण पवार साहेबांच्यावर आम्ही तो निर्णय सोडतो, कारण त्यांचा घर आहे तिथं, त्यांचाच मतदारसंघ आहे, त्यामुळं ते जो निर्णय घेतील तो त्यांचा असेल. पण महाराष्ट्रात सर्वसाधारणपणाने आज वातावरण जर असेल तर मला वाटतं ते महाविकास आघाडीचं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातली जनता आतुर आहे असा आम्हाला विश्वास आहे. बाकी एकमेव लाडकी बहीण नावाच्या योजनेच्या मागे सरकार दडण्याचा प्रयत्न करतंय, त्या बहिणी देखील आमच्याच आहेत. त्या बहिणींना अधिक उत्तम आज जेवढं सरकारने दिले त्यापेक्षा अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रातल्या भगिनींची करू की भारतातल्या कुठल्याही लाडक्या बहिणीला वाटेल की आपण महाराष्ट्रात जाऊन राहिलं पाहिजे, कारण महाविकास आघाडीचं सरकार आहे, अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करून दाखवू. नक्कीच पाटील साहेब, आमच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात आपण आलात, दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार, धन्यवाद.